प्रेक्षकहो नमस्कार, मी अक्षदा। आपण पाहताय आपला आवाज। आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। पारनेर मधील कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली असून ती हजारांच्या पुढे गेल्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे। आतापर्यंत तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1056 झाली असून ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 195 झाली आहे। आतापर्यंत बरी होऊन गेलेल्या रुग्णांची संख्या 833 असून यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश लाळगे यांनी दिली। दिनांक 10 सप्टेंबर या दिवशी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 28 जणांना कोरोनाची नव्याने बाधा झाली असून 17 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलाय। गावनिहाय अहवालामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या निगोद 6, पारनेर शहरामध्ये 3, देवी भोयरेमध्ये 2, गुणोरेमध्ये 4, पिंपळनेरमध्ये 1, पिंपळगाव तुर्क 1, पोखरी 1, टाकळी ढोकेश्वर 1, हंगे 2, कानूर पठार 1, सुपा 1, वासुंदेमध्ये 1, हिवरे कोरडामध्ये 1, दैठणे गुंजाळमध्ये 1 तर नेगेटिव्ह अहवालामध्ये पारनेर शहर 5, जवळा 1, देवी भोयरे 2, पिंपळगाव रोठा 2, बिरोली 1, रुई छत्रपती 1, अळकुटी 1, लोणी हवेली 1, निगोद 4 अशी आकडेवारी आहे। वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता नागरिक अजूनही काळजी घेताना दिसत नाहीत। अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे, त्यामुळे कोरोनाचा फैलाव अजूनही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र तहसीलदार ज्योती देवरे व पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले। ब्युरो रिपोर्ट, दत्ता गाडगे, विभागीय संपादक आपला आवाज, पारनेर। आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर।